हरिओम, माझं नाव राजेश सिंह गुरु, मी राहायला दादरला आहे आणि साई निवास माझं उपासना केंद्र आहे. 1999 पासून मी बापूंकडे जायला लागलो. तुम्हाला एक माझा छोटासा अनुभव सांगायचा आहे. माझ्या घरी बापू कसे आले, हा गौरांगसिंह आणि भक्तिभाव चैतन्यमध्ये एक वाक्य म्हटलेलं होतं, बापू येशील का रे, येशील का रे, एकदा तरी माझ्या घरी येशील का रे. खरंच येणार आहे, खरंच. आणि खरंच सांगतो तुम्हाला, बापू माझ्या घरी कसा आला, माझा गाड्यांचा बिझनेस आहे आणि तिथे राजू म्हणून नावाचाच मुलगा होता, तर माझ्या सगळ्या गाड्या बघायचा. माझी बिल्डिंग डेव्हलप होत होती आणि माझ्या विकायच्या ज्या गाड्या होत्या त्या दारामध्ये अशा 7-5-6 गाड्या तरी माझ्या विकायच्या गाड्या दारात लागायच्या. तर एक दिवस अशी घटना घडली की मी प्रभादेवीला राहायला गेलो होतो आणि राजू रात्री गाड्या बघायच्या सगळ्या व्यवस्थित, आणि मी गाड्या बंपर टू बंपर अशा लावून ठेवायचो चोरी होऊ नये म्हणून. तर एका डॉक्टरची गाडी घेतलेली, तर त्या गाडीमध्ये आणि मी नंतरची एक गाडी एकाने लावली, त्या गाडीमध्ये फक्त एक माणूस जाईल एवढी जागा होती, बाकी सगळ्या गाड्या मी बंपर टू बंपर लावल्या होत्या. तर राजू मला सकाळी म्हणाला, अरे राजेश, रात्री आणि काल माणूस आला होता. ही गोष्ट आहे, साधारण हे साल आहे, साधारण 2005 सालातली वगैरे गोष्ट असेल. तर एक माणूस आला, तर मी एकदम हे झालं की हा कोण आहे. पांढरा शर्ट घातला होता आणि काळी पॅन्ट घातली होती. आणि त्याच्यानंतर आल्यानंतर त्यांनी, मी उठलो असा की आता हा कोण आहे, चोर आहे की काय, म्हणून मी असा दांडका काढणार. एवढ्यात तो वरती आला फुटपाथवर आणि तो फुटपाथवर येऊन माझ्या डोक्यावर त्याने हात ठेवला आणि मला म्हणाला हरिओम. तर मी एकदम चाट पडलो असं राजू मला सांगत होता. आणि माझं घर आहे ना ग्राउंड फ्लोअरला होतं पूर्वी, तर त्यांनी त्या माणसाने बोर्ड दाखवलं त्या ग्राउंड फ्लोअरला की इथे मी आहे ना आलेलो आहे. आणि बिल्डिंगचं आमचं काम चालू होतं, तिथे वरती असं बोर्ड दाखवलं की इथे मी येणार आहे. तर मला काही कळलं नाही म्हणतो राजू म्हणाला, तर म्हणे एवढंच सांगितलं आणि तो त्या गॅपमधनं असा दोन गाड्यांच्या गॅपमधनं असा बाहेर पडला. आणि मी म्हटलं हा एवढ्या रात्री मला हे सांगायला इकडे कशाला आला, हा कोण आहे. म्हणून मी बघायला गेलो तर कुठल्याही रस्त्याला ती व्यक्ती दिसली नाही. तर मला सांगितल्यावर माझ्या अंगावर शारे आले. मी म्हटलं अरे राजू, बापूच आले होते रे, तुला भेटून गेले, तुझ्या डोक्यावर हात ठेवला. तो खुश झाला तो. त्याच्यानंतर मी सगळं विसरून गेलो आणि नित्यनियमाने सगळ्या गोष्टी घडत गेल्या, चालत होतं सगळं. बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर आम्ही बापूंचं एक, माझी मिसेस आर्टिस्ट आहे, तर बापूंचा एक कटआउट आणि दत्तबापाचा जो कटआउट आहे असा तो मोठा भिंतीवर आम्ही हॉलमध्ये तसा केलाय. तर गोष्ट अशी घडली की माझ्या मिसेसची आई समोरच्याच बिल्डिंगीत राहते रस्ता क्रॉस करून, तर मिसेस तिथे गेली होती आणि मुलाला मी सांगितलं होतं की तू आल्यानंतर मला मिस कॉल दे, कारण की तेव्हा त्याच्याकडे घराची चावी नसायची, आम्ही द्यायचो नाही, तो लहान होता थोडा. तर मिसेस आणि आम्ही, मी बाहेर गेलो होतो, आम्ही दोघं जण आलो आणि तुफान वारा सुटला होता त्या दिवशी. तर आम्ही असा लॅचने दरवाजा उघडला आणि मी असा आतमध्ये, मिसेस आतमध्ये बेडरूममध्ये गेली आणि मी असं बाहेर जाणार, आतमध्ये येणार एवढ्या जोरात जो दरवाजा आपटला, तर आम्ही दोघांनी वळून बघितलं एकदम की काय ठाडकन एवढा दरवाजा कसा काय आपटला, म्हणजे वारा सुटला होता आणि तो लॉक झाला. लॉक झाल्यानंतर मी तिला म्हटलं का मी नाही केला, तो वाऱ्याने लॉक झाला. तर ती बोलली ठीक आहे आणि ती आतमध्ये गेली आणि मी माझ्या गॅलरीच्या दिशेला जाऊन बसलो. बापूंचं कटआउट आहे, त्याच्या पुढे थोडीशी बाल्कनी आहे, तिथे मी असा बसलो. आणि बसल्यानंतर मी मुलाला मिस कॉल दिला होता मिसेसनी, मला माहिती नाही, आणि रात्रीची वेळ होती. अचानक कट असा आवाज आला, लॅच उघडतो तो. तर मी लॅच उघडतो बोलल्यावर माझ्या डोक्यामध्ये एक सेकंदात असं आलं की अरे मोहितकडे चावी कशी आली फ्लॅटची. आणि मोहितनी, म्हणजे माझ्या मुलाने दरवाजा असा उघडला आणि बघितलं तर मीच समोर बसलोय. तर त्याच्या हातात चावी नव्हतीच. तर मग लॅच उघडलं कोणी, मला प्रश्न पडला की ह्याच्याकडे चावी कशी, आणि त्याला प्रश्न पडला की बाबा तर समोर बसलेत, मग दरवाजा उघडला कोणी. एकदम शॉक झालो आम्ही. आणि मोहितला म्हटलं मी अचानक, अरे मोहित तुझ्याकडे चावी कुठे, तर तो बाबा माझ्याकडे चावी कुठे, मी दरवाजा कसा उघडला ते बघतोय.
तर मी म्हटलं अरे मला वाटलं तुझ्याकडे चालू आहे म्हणून तू दरवाजा उघडला. तो म्हणतो नाही दरवाजा उघडला गेला खाटकन, मला वाटलं आतून दरवाजा कोणतरी उघडते असं क्लिअर जाणवलं मला. मी बोललो बाप रे, आम्हाला दोघांना त्या क्षणाला जाणीव झाली की बापू आलेले आहेत घरामध्ये आणि बापू बसलेलेच आहेत. मी आणि मोहितनी खरंच सांगतो त्या क्षणाला आम्ही साष्टांग नमस्कार घातला बापूना आणि बापूनी खून दिली. तेव्हा मला आठवलं की राजूला सांगितलं होतं की मी इथे आलेलो आहे. इथे म्हणजे ग्राउंड फ्लोअरला बोट दाखवलं, जेव्हा पिपादादांनी तिथे पादुका पूजन बापूंचं केलं होतं ते ग्राउंड फ्लोअरला घर होतं, तिथे बोट दाखवलं होतं की इथे मी आलेलो आहे. आणि वरती घर बोट दाखवलं तिथे बिल्डिंग बनत होती, ते सेकंड फ्लोअरला मला फ्लॅट मिळाला की इथे मी येणार आहे. ती खूण अगोदरच बापूंनी देऊन ठेवली होती खरंच. आणि त्या दिवसापर्यंतर आम्ही एवढे धन्य झालो की विचार करण्याच्या पलीकडे की प्रॉब्लेमच सगळे सॉल्व्ह झाले आणि बापू खरंच आमच्या घरात कायम राहिले आम्हाला नित्यनियमाने जाणवते. खरंच मी त्याबद्दल हरिओम शिवा वंदन आणि बापू असाच तू कायम आमच्या घरी राहा बस, बाकी मला काही नको. हरिओम शिवा वंदन नाथ सहित.